नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळालेले आहे तर मित्रांनो प्रशांत महासागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत कुठे हवामान कोरडे राहिले येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तर कुठे पाऊस शक्यता आहे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असा अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त पावसाची शक्यता फार काही नाही परंतु अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद सेंद्रमणी सीपीप्री या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर तसे या ठिकाणी दा दरंग क्षेत्राकडे डाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर या सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ वाहतून राहील तर उत्तर भागाकडे काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो औरंगाबाद जिल्ह्याच्या तर उत्तर भागामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दौलताबाद येलोर विफाय देवग नोर कन्नड अंबाला साईगवान चाळीसगाव या परिसरामध्ये मात्र पाऊसची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघू शकता फुलंबरी विरामगाव किशोर तसंच या ठिकाणी सिल्लोड अनवा जनता या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी पाऊस आहे जास्त भागामध्ये पावसची शक्यता फार काही ना नाही तर जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसची शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता जाफराबाद समतनगर हसनाबाद दाबडी भोकरदन या परिसरामध्ये पावसची शक्यता आहे जास्त ढगाळ वातावरण या ठिकाणी बघायला मिळू शकते येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरणच राहील उत्तर भाग धा 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 तर उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त राहण्याची शक्यता आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आंबडकडे या ठिकाणी देखील आणू शकता ढगाळ वाटून राहील तर या ठिकाणी पातूर आंबड या परिसरामध्ये ढगाळ वातरून बघायला मिळणार आहे तर मित्रांनो इकडे बीडकडे बघितलं असता बीडमध्ये मात्र येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गारपीट पाऊस शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता गेवराई आणि माजलगावकडे या ठिकाणी पाऊस शक्यता आहे गेवराई माजलगाव तसं या ठिकाणी बघू शकता खोकरमोह हो, बीड वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ तस इकडे गंगाखेड परभणीच्या काही भागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते मित्रांनो पावसाची शक्यता या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तसे इकडे बघू शकता घाटनांदोरा आंबेजोगाई बर्डापूर तसे इकडे धारूर केज येळम चौसाळा पाटोदा खरडा जामखेड या सर्व लगतच्या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकते काही भागामध्ये वातावरण कोडे राहील ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी उस्मानाबादकडे बघितला असता कळम मासा तारखेड भूम पाथरोड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तसं या ठिकाणी बघू शकता येडशी उस्मानाबाद खामगाव बेलिम या परिसरामध्ये पाऊसची शक्यता आहे आणि मुख्यत्वे म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतो बाकी बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोडे राहील तर उत्तर भागात काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसं या ठिकाणी तुळजापूर वैराग या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे सोलापूरकडे काही भागामध्ये तसंच या ला, ठिकाणी ला, लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे लातूर घाटेगाव तसंच या ठिकाणी बाडा औसा किनीखोट हा जो सर्व परिसर आहे इकडे निलंगा शिरोनंतपाल या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे औरतशहाजनी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आत्रगा औरतशहाजनी हालसी भालकी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आसपासच्या परिसरामध्ये तर लातूर रोड वाधोना बुजुर्ग तस इकडे रावणकोला उदगीर जळकोट हा परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता आहे पूर्ववाजला लातूर जिल्ह्याच्या पू बाजला पावसाचा जोर थोडा कमी राहील तसंच परभणीकडे बघितला असता गंगाखेड आणि सोनपेठकडे पावसाची शक्यता आहे तसं इकडे पाथरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकते तस इकडे परभणी झरी बोरी जंतूर सेलू या परिसरामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर भागाकडे जोर कमी राहील परभणी जिल्ह्याच्या आणि नांदेडमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील पावसाशी पावसाचा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकते बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये उद्या बघायला मिळू शकते उद्या आणि येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच आज दिवसभरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वाटरून बघायला मिळालेले आहे या ठिकाणी बघू शकता नांदेडवागळा पेटोंबरी भोकर या ठिकाणी तसंच धर्माबाद या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि पाऊस आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी कारपीट देखील बघायला मिळू शकतोय निजामाबाद रुद्रो देगलूर तसंच या ठिकाणी बांसवाडा हा जो परिसर आहे औरदा देगलूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो हिमायतनगर आणि उमरखेडकडे पाऊसची शक्यता आहे तर हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते शक्यता कमी स्वरूपात आहे हिंगोलीमध्ये पावसाची मात्र ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी हिंगोली कळ कळमनुरी नापूर खंडाळापुसद या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे येत्या अठिचाळी तासामध्ये तर नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील शक्यता फार काही या जिल्ह्यांमध्ये नाही नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसंची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे गडचिरोलीमध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतोय शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आणि यवतमाळकडे बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे मात्र ढगाळ वातावरण या भागामध्ये जास्त प्रमाणात बघा बघायला मिळू शकते या ठिकाणी बघू शकता पांढरकवडा पेंढारी परवात या ठिकाणी गोमूत्री पतनबोरी हा जो परिसर आहे या ठिकाणी या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये येते अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळू शकते आसपासच्या परिसरामध्ये तसेच इकडे करंजी मोहाळा घाटंजी या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तसेच या ठिकाणी जोधमोहा यवतमाळ कलम लखेड दारवा नेर या परिसरामध्ये देखील पाऊस शक्यता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय रुईजवळी आर्नी देहानी साखरी दिग्रस या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा जिल्ह्याकडे पाऊस शक्यता तशी वाड फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी परंतु पावस शक्यता जास्त प्रमाणामध्ये नाही तर या ठिकाणी बघू शकता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी तर काही भागामध्ये वातावरण कोरडे देखील बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार काही वर्धा जिल्ह्यामध्ये नाही तर मित्रांनो अमरावती जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावस शक्यता नाही परंतु या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण काही भागामध्ये बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण राहील शक्यता या ठिकाणी देखील विदर्भामध्ये और अमरावती जिल्ह्यामध्ये नाही अकोला जिल्ह्यामध्ये बघितला असता दक्षिण भागाकडे अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे ढगाळ वातावरण जास्त असून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकते अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे आणि बाकी भागाकडे बघितला असता पावसाची शक्यता फार काही नाही काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तर काही भागामध्ये वातावरण पूर्णतः कोडे राहील पाऊस अशक्यता फार काही नाही अकोला जिल्ह्यामध्ये मात्र दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तरच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वाशिममध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम मालेगाव मरसूळ तसंच या ठिकाणी बघू शकता मंगळूर पेर कारंजा खेडा या परिसरामध्ये आपल्या अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे काही भागामध्ये पाऊस शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या तर काही भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळेल ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे येत्या ठिकाणी तासामध्ये वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आसपासच्या परिसरामध्ये तसं मित्रांनो बुलढाणाकडे बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मेहकर चिखली बुल बुलढाणा या परिसरामध्ये पावसशकता आहे बुलढाणा मोटाला या परिसरामध्ये अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे काही भागामध्ये पाऊस शक्यता नाही मात्र बाकी भागाकडे पाऊस शक्यता आहे तर पावस जोर या ठिकाणी कमी प्रमाणात राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर जळगाव जामोद हा जो परिसर आहे उत्तर भागाचा या परिसरामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पावस शक्यता कमी स्वरूपात आहे आणि खान्देशामध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पाऊस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपात होऊ शकतो शक्यता तशी कमी स्वरूपात स्वरूपातच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघू शकता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर रायवेर या सर्व परिसरामध्ये पावसंची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो चोपडाकडे देखील पाऊस शक्यता नाही मात्र या ठिकाणी ढगाळ वातरून बघायला मिळेल परवाळा संगृळ तसंच या ठिकाणी येरंडोली या ठिकाणी बघू शकता पाचोरा बडगाव या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वतरून राहील पावसाची शक्यता फार काही नाही झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपातच आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असं साखरी आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी साखळी तालुक्यामध्ये आणि धुळे तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावस शक्यता फार काही नाही शिरपूर शिंदखेडा या तालुक्यांमध्ये पाऊस शक्यता फार काही ना नाही अंशतः ढगाळ वातरून बघायला मिळणार आहे तसे या ठिकाणी बघू शकता दोंडाईचा चिमठाणी या परिसरामध्ये देखील अंशतः ढगाळ वातून राहील पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावस शक्यता फार काही नाही उत्तर भागाकडे पाऊस शक्यता नाही बाकी भागाकडे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते शहादा तळोदा अकलकुआखर्णी या परिसरामध्ये पावस शक्यता फार काही नाही तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते शक्य तशी कमी स्वरूपातच आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये नवापूरकडे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता नाशिकमध्ये या ठिकाणी सापुताराकडे सापुतारा सटाणा देवळा चांदवड ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे ठिकाणी गारपीट देखील होऊ शकतो आहे गारपीट पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे मित्रांनो तसे या ठिकाणी मालेगाव मनमाड या परिसरामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते या अठ्ठेचाळीस तासामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आणि येवला तालुक्याकडे देखील ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसे या ठिकाणी बघू शकता निफाड नाशिक त्रंबक इगतपुरी सिन्नर सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकते पावसाचे प्रमाण कमी राहील मात्र ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकते गारपीट पाऊस शेकता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तसंच मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पाऊस शकता आहे उत्तर भागाकडे या ठिकाणी कोपरगावमध्ये बघितलं असता कोपरगाव शहाजापूर कोळपिवडी या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील तुरळक ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकते अंशतः जास्त प्रमाणामध्ये राहील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसे या ठिकाणी बघू शकता श्रीरामपूर संगमनेर तसे इकडे अकोला या तालुक्यांमध्ये दे देखील अंशता ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पाऊस जर मात्र कमी राहील तर तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आणि गारपीट पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी बघू शकता रावरी गोडेगाव भगूर पाथडी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तसे या ठिकाणी बघू शकता अहमदनगर राळेगाव काडा जामखेड या जामखेडकडे देखील पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि गारपीट शक्यता गा� जास्त प्रमाणामध्ये आहे श्रीगोंदा दौड या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि पुणे जिल्हा जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जुन्नर मनसर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये पावस शक्यता आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे बघितला असा सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील पावस शक्यता तशी कमी स्वरूपात आहे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी पावस शक्यता कमी स्वरूपात आहे मेधा चाकदेव साकदेव इकडे लोटे चिपळूण श्री श्रीशिंगे अरळ आवडे सौराट या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र कोरेगाव रहिमतपूर अनुधब पुसावली वडूज कोरोली कठाव नदाल दहीवडी या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र काही भागात पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सांगलीकडे पाऊस शक्यता आहे सांगलीमध्ये आपल्याला ग काही भागामध्ये गारपीट पाऊस बघायला मिळू शकतोय शक्यता या ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे सांगली मालगाव दिसिंग कुची नागस्ता ता तस या ठिकाणी बघू शकता कानापूर तासगाव पलूस आष्टा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये शिरोळ इचलकरंजी तसे या ठिकाणी बघू शकता सदलगा शिरागुपी कुडाची तसंच या ठिकाणी रायबग चिकोडी निपाणी हा जो सर्व लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर संगरूळ तस इकडे इसपुर्ली कागल जैनवडी तसं या ठिकाणी बघू शकता या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तस इकडे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील ज्योतिबाहील कोडोलिकिनी किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर तसं या ठिकाणी कोखरूड मालकापूर परवाळा संगृळी या परिसरामध्ये आणू शकतात ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय गारगोटी कापसी निपाणी इकडे मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा तसं या ठिकाणी कडगाव हा कडगाव पदगाव हा जो सर्व परिसर आहे सर्व लगतच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि किनार या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये बघितला असता सावंतवाडी बांडा तसं या ठिकाणी आंबोली रामघाट हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अरोस वेंगुर्ला महापौ कुडल या परिसरामध्ये ढगाळ वातरून बघायला मिळणार आहे तसं इकडे महापन वायगणी पॉईप कासल कणकवली तिकडे पोंडा कुणकेश्वर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तसे या ठिकाणी बघू शकता खारेपतन विजयदुर्ग राजापूर वाडापेठ या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील पावस शक्यता फार काही नाही तर रत्नागिरीमध्ये या ठिकाणी बघू शकता पुरंगड रत्नागिरी तसे या ठिकाणी लांजा बेलकर देवरुख संगमेश्वर नेरवा मुलगुंड या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील झाला तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी कमी स्वरूपात आहे या ठिकाणी किनारपट्टीला तसे या ठिकाणी मखजांस मखजान वडा तस इकडे चिपळूण लोटे मारतामणे हे दावी गुवागर दादोल दागाव खेड चाक दा चाकदेव तसे या ठिकाणी घोगरे दा दापोली या सर्व परिसरामध्ये अंशतः ढाकाळ वाटून बघायला मिळणार आहे तसे इकडे बघू शकता पाचपंढरी केलसी माण्नगड पोलादपूर तसे इकडे महाड गोरेगाव श्रीवर्धन दिवेगर ताला इंदापूर मुरुद् जंजिरा रोहा या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही तसिकडे सुधागर सुधागड नागोठाणा काशीत तसिकडे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोवली खुपली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही मात्र अंशतः ढगाळ वातावरण काही भागामध्ये बघायला मिळू शकते मुंबईकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता नेरळ पनवेल नवी मुंबई या परिसरामध्ये एक पावसं शक्यता नाही ढगाळ वातावरण काही भागामध्ये राहील काही भागामध्ये वातावरण पूर्णतः कोडे राहील तर या ठिकाणी उरण मुंबई वरळी कुळीवाडा खिचनवाडा ओमवाडी मेराभयंदर भिवंडी कल्याण डुंबिवली या परिसरामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण काही भागात राहील काही भागामध्ये वातावरण पूर्णतः कोडे राहील तर या ठिकाणी घडावली शहापूर तसं इकडे पिलविंबर पाडा वसई विराज शापूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे सॉरी सफाले गोदमल वाडा या परिसरामध्ये अंशतः ढगाळवतून राहील परळी कुदन मानोर बोईसर तसंच या ठिकाणी पालघर वानगाव कासाक्रूड तस इकडे कुदन या परिसरामध्ये अंशता ढगाळवतून राहील काही भागामध्ये ढगाळवतून राहील तर तुरळक ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराज